नमस्कार शंखनाद न्यूज चॅनलच्या च्या चे बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या जमिनीतील ओलावा संपलेला आहे तसा माणसाच्या मनातील ओलावा देखील संपलेला असून माणसाची संवेदना संपली की मातीकडे त्याचे दुर्लक्ष होते केवळ ओरबाडून घेण्याच्या पाश्चात्य संस्कृतीच्या व्यवसाय पद्धतीनं मातीला काहीही न देता त्यासोबतच पाण्याचाही सत्यानाश केला असून रासायनिक शेतीच्या प्रयोगामुळे मातीचे पाण्याचे आणि माणसाचे देखील आरोग्य बिघडले आहे या समस्येवर मात करण्यासाठी आता सर्वसामान्यांनी देखील पर्यावरणाच्या रक्षणाचा जैविक शेतीचा भूजलाच्या पुनर्भरणाचा आणि निर्जीव पाणी सजीव करण्याचा उपायांचा अंगीकार करण्याची गरज असल्याचे आवाहन या क्षेत्रात कार्यरत असलेली सामाजिक संस्था ओलावा फाउंडेशनचे अध्यक्ष अरविंद कडबे यांनी केले आहे एका वाहिनीशी बोलताना कडब्यांनी या समस्येवर व त्यावरील उपायांवर प्रकाश टाकला कडबे म्हणाले आमच्या देशात पूर्वी बारामाही नद्या वाहत होत्या बर्फाच्छादित प्रदेशातून म्हणजेच हिमालयातून आणि जंगल असलेल्या पर्वतांमधूनही नद्या वाहत होत्या पूर्वी पावसाची झड लागत होती त्याचे पाणी झाडांमार्फत जमिनीत मुरत होते ते पाणी बारमाही नद्यांच्या स्वरूपात उपलब्ध व्हायचे पण आज विपरीत परिस्थिती आहे धो धो पाऊस पडतो आहे व हे वातावरणातील प्रदूषणाचे निदर्शक आहे पूर्वीच्या जैविक शेतीत जमिनीचे आरोग्य सांभाळण्याची ताकद होती ती जाऊन जमिनीत भरमसाठ रासायनिक खते आणि कीटकनाशके टाकल्याने त्याचा मातीवर गंभीर परिणाम झाला मातीला पूरक ठरणारे गांडूळू देशातूनच नष्ट झाले पूर्वी आपल्याकडे आठ महिने पाऊस पडत होता त्यापैकी चार महिने नियमित पाऊस आणि चार महिने दवाच्या स्वरूपात तो जमिनीत ओल ठेवत होता गायींची संख्या चांगली होती त्यांच्यासाठी गायराणाची वेगळी व्यवस्था होती काही मर्यादित भागात शेती व्हायची पण आज संपूर्ण भागात शेती करूनही पुरेसे उत्पादन आणि नफा मिळत नाही याकडे त्यांनी लक्ष वेधले असं आहे की आम्ही पाण्याच्या क्षेत्रात काम करायला जेव्हा सुरुवात केली तर असं लक्षात आलं की जमिनीचा ओलावा संपलेला आहे आणि हा जमिनीचा ओलावा संपता संपता असं लक्षात आलं की माणसाच्या मनातला देखील ओलावा संपलेला आहे आता हा ओलावा संपला म्हणजे काय तर जमिनीची संवेदना जेव्हा संपते तशी माणसाची संवेदना पण संपते आणि माणसाची संवेदना संपली तर त्याचं मातीकडे दुर्लक्ष होतं आणि मग तो पाश्चात्य संस्कृतीमध्ये ज्या पद्धतीने व्यवसाय करण्याची एक पद्धत रुजली की जे काही आहे ते ओरबाडायचं आणि त्या ओरबाडण्याच्या पायी मग या मातीला काही दिलं तरी चालतं या मातीचा विचार न करता काही केलं तरी चालतं मग त्याच्यात पाण्याचा सत्यानाश झाला तरी चालतं अशा विचारांनी वेळा आपल्या देशामध्ये रासायनिक शेतीचा कार्यक्रम सुरू झाला त्याच्यातनं लक्षात आलं की प्रचंड मोठी हानी देशाच्या बरोबर संपूर्ण जगाची पण होते आहे कारण की भारत हा एकमेव देश असा आहे की ज्यांनी या जगाचं सातत्याने चांगल्या कामासाठी नेतृत्व केलेलं होतं परंतु नेमकी परिस्थिती याची रासायनिक शेती केल्यापासून संपूर्ण भारताची बिघडली आणि म्हणून मग जो ओलावा होता जमिनीतला आणि जो गारवा म्हणता येईल ओलावा म्हणता येईल किंवा जे प्रेम होतं मातीचं त्या शेतकऱ्याचं पण त्यावेळेला आत्महत्या होत नव्हत्या त्यावेळेला त्याच्याकडे पाणी मुबलक होतं असं सगळं असताना देखील आज मात्र तो त्या भीषण अवस्थेमध्ये गेला याच्या मागची कारण मी करत आम्ही काम करतो आहे की आमच्या देशामध्ये बारमाई नदी वाहत होती आमच्या देशामध्ये दोन प्रकारच्या नद्या वाहतात एक नदी वाहते आमची बर्फाच्छादित प्रदेशातून म्हणजे हिमालयातनं वाहते आणि त्याच वेळा आमच्या दुसऱ्या सगळ्या नद्या या पहाडांवरनं वाहतात जिथे बर्फ पडत नाही आपला जो जमिनीतला शेतकऱ्याचा मित्र जो होता त्याला म्हणतात गांडूळ हा गांडूळ हा देशात नष्ट झालेला आहे खरं म्हणजे तोच शेती करतो मनुष्य शेती कधीच करत नव्हता आणि करत नाहीच तो ज्यावेळा रासायनिक खतं टाकायला लागला त्यावेळा असं वाटायला लागलं की मी शेती करतो आणि इथे झाली गडबड आणि मग रासायनिक खतं टाकायचे किती वापरायचे किती फवारणी करायची किती यात कुठेही काही कॅल्क्युलेशन नाही आणि मग त्याला जशी वाटली तशी त्यांनी शेती करायला सुरुवात केली आमचे शास्त्रज्ञ त्यावेळेला आपले बसून आपल्या मोठ्या मोठ्या विद्यापीठांमध्ये बसून ते त्यांचं काम करत होतं परंतु प्रत्यक्ष फील्डवरती येऊन काही सांगत नव्हते आणि जेव्हा ही परिस्थिती उद्भवली की आता परिस्थिती बिघडत आहे तेव्हा आता सरकारचे डोळे उघडले आहे आणि सरकार आता पुन्हा एकदा सेंद्रिय शेतीकडे वळाय वागे, वळण्यासाठी लोकांना उद्युक्त करते आहे काही गट तयार केलेले आहेत आणि गटांच्या सहाय्याने आता सेंद्रिय शेतीचा दोन हजार चौदा पासून एक कार्यक्रम राबवणं सुरू झालेला आहे तत्पूर्वी या गोष्टीकडे कोणाचं लक्ष नव्हतं हे तेवढंच सांगण्यासारखं आहे तर हे होतं आजचं बातमीपत्र पुन्हा भेटूयात पुढच्या बातमीपत्रात नमस्कार